स्त्रियाकडे 10 रुपये, 5 रुपये व 2 रुपयाची समान नाणी आहेत. त्यांची एकूण किंमत 221 रुपये असल्यास स्त्रियाकडे एकूण नाणी किती, असा प्रश्न. आता ह्या स्त्रियाकडे असलेली नाणी आहेत 10 रुपयाची, 5 रुपयाची आणि 2 रुपयांची. ओके, नाणी समान आहेत हा शब्द म्हणजे समान असलेलं चलपद एक्स वापरू गुणिका स्वरूपात. ओके, हा गुणाकार करा, 10x हा 5x हा 2x. हा गुणाकार का करायचा, तर आपल्याला प्रत्येक प्रकारची नाणी किती हे विश्लेषणात्मक काढायचं, म्हणून तिथं ही बेरीज करावं लागते. कारण तिथं तिन्ही नाण्यांची एकूण किंमत 221 दर्शवली, म्हणून ही समीकरण अधिक स्वरूपात इथं मांडा. 10x अधिक 5x अधिक 2x बराबर ही बेरीज नाण्यांची 221, ही बेरीज 17x. सर 221 एक्सला आता एकट करू, 221 जाताना हे 17 आता भागीला, हा भाग 13 गेला. सर एक्स म्हणजे 13 आलं, याचा अर्थ ही नाणी 13, ही 13 आणि ही सुद्धा 13. 10 रुपये, 5 रुपये आणि 2 रुपयांची नाणी आपण या श्रेयाकडे एक्स आहेत असं गृहीत धरलं, एक्सची किंमत आली 13. प्रश्न काय विचारला, श्रेयाकडे एकूण किती नाणी आहेत, तर 13 × 3 प्रकारची एकूण नाणी आहेत, हा गुणाकार 39. हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे.